जळगाव जामोद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी कार्यकर्त्यांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय. 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजहर देशमुख व शेख जहीर शेख अब्दुल्ला यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी प्रकाश पाटील, सौ ज्योतिताई ढोकणे, अंबादास बाठे, डॉक्टर एस के दलाल, अविनाश उमरकर, अर्जुन घोलप, मीनाताई सातव, डॉक्टर प्रशांत राजपूत, राजूभाऊ पाटील, आसिफ इकबाल, समाधान दामदर उपस्थित होते. काँग्रेस हाच एकमेव पर्याय आता लोकांसमोर असून काँग्रेसच लोकांना न्याय देऊ शकतो असे विचार यावेळी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. एमसीए न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद.